नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फ्लेक्स बॉक्स सी एस एस मधली एक नवीन प्रॉपर्टी ज्याच्यामुळे आपल्याला इंट्युटिव्ह लेआउट्स करता येतात. काही फ्लोट या प्रॉपर्टीचा वापर करून जे आपण लेआउट करू शकलो नव्हतो ते त्या प्रकारचे लेआउट आपल्याला करता येतात. तर बघूया ही फ्लेक्स प्रॉपर्टी काय आहे, नक्की काय काय करू शकतो. तर फ्लेक्स ही एक डिस्प्ले प्रॉपर्टी आहे. माझा जो डिस्प्ले प्रॉपर्टीचा व्हिडिओ मी खाली लिंक केला आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन आणखीन डिस्प्ले प्रकार कुठले कुठले आहेत हे पाहू शकता. पण आत्ता आपण फक्त कॉन्सन्ट्रेट करणार आहोत फ्लेक्स प्रॉपर्टीवर. माझं हे जे एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलमध्ये मी काही डिव्स टाकलेत एका सेक्शनमध्ये आणि त्या सेक्शनला आपण फ्लेक्स प्रॉपर्टी देऊन त्याचे लेआउट किंवा त्याची अलाइनमेंट कशी असते हे पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत जस्टिफाय कंटेंट, अलाइन कंटेंट आणि अलाइन आयटम्स ह्या तीन प्रॉपर्टीज. ह्या तीन प्रॉपर्टीज कशा वर्कआउट होतात, त्याचे कॉमन व्हेरिएबल काय काय आहेत किंवा त्याच्या ॲट्रिब्यूट्सच्या व्हॅल्यूज काय काय येऊ शकतात हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर सुरू करूया. या HTML मध्ये एक प्लेन डिव आहे पेज नावाचा आणि त्या पेजमध्ये आपण सगळं माहिती आणि हे स्टोअर केलेली आहे. तर ह्याचा वापर कसा करायचा ते दाखवतो. हे तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहे, पब्लिकली तुम्ही नंतर जाऊन ते पाहूही शकता आणि त्याच्यामध्ये एडिटिंग करून तुमचे प्रयोगही करून पाहू शकता. तर इथे मी एक डिव घेतलाय, त्या डिवच्या आतमध्ये हे टायटल दिलंय डिस्प्ले फ्लेक्स प्रॉपर्टीज बेसिक्स. आणि या बेसिक्समध्ये आपण काही तीन सेक्शन्स केले, प्रत्येक सेक्शन काय काय आपण बघत जाऊ. तर प्रत्येक सेक्शनमध्ये HTML स्ट्रक्चर सेमच आहे. एक टायटल आहे ज्याला जो प्रॉपर्टी आपण ऍक्सेस करतो त्याचं टायटल, त्याच्या डिफॉल्ट व्हॅल्यूज आणि पॉसिबल व्हॅल्यूज ज्या CSS मध्ये दिलेल्या आहेत त्या आपण इथे दिलेल्या आहेत बघतोय. आणि एका फ्लेक्स बॉक्स नावाच्या डिव मध्ये आपण काही आयटम्स टाकलेत, त्याच्यामध्ये समजायला म्हणून टेक्स्ट टाकलेलं आहे आणि त्या आयटमना दिसण्यासाठी रेड कलर आणि व्हाईट कलरचे लेटरिंग असं एक CSS रूल दिलेले आहेत. तर हे सगळीकडे आहे कॉमन, तुम्ही जर बघितलं तर थ्रूआउट हे सेमच आहे. आता आपण जेव्हा चेंजेस करू त्यावेळेला ह्या सगळ्यामध्ये बदल होतील, ते बदल मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता CSS बघू, कारण CSSचाच भाग आहे. तर इथे CSSमध्ये तुम्हाला हे सगळे रूल दिसतील की बॅकग्राऊंड ग्रे कलर दिला आहे बॉडीला, H3 तुमचा हा जो आहे त्याचा कलर, त्याची स्पेसिंग, लेटर स्पेसिंग वगैरे. तर हा पार्ट तितकासा महत्त्वाचा नाही आहे कारण हा दिसण्याचा भाग आहे. त्यानंतर पेज हे जे व्हाईट कलरचा ब्लॉक दिसतोय तो, त्याची बॅकग्राऊंड पॅडिंग बिटिंग तुम्हाला हे वापरायचं असतील तुमच्या प्रोजेक्टमध्ये हा CSS रूल, तर तुम्ही अगदी फील फ्री कॉपी पेस्ट करा आणि वापरा, बिंदास वापरा. त्यानंतर हेही महत्वाचं नाही. आता महत्वाचं आहे हा जो फ्लेक्स बॉक्स नावाचा जो रूल आहे, तर ह्या रूलमध्ये आपण हा जो रेड कलरचा बॉक्स आहे की नाही, ह्या रेड कलरच्या बॉक्सला डिफाईन केलंय की ज्याच्यामध्ये आपण सगळे प्रयोग करून बघणार आहे. तर ह्याला बॉर्डर दिली आहे, मिनिमम हाईट दिली आहे, त्यानंतर म्हणजे समजण्यासाठी की बाबा हाईट आहे त्याला काही, त्यानंतर त्याला बॉर्डर एक कलर दिला ज्याच्या आत तुम्हाला बघायचं आहे ते त्यासाठी. तर हाही तितकासा महत्वाचा नाही पण लक्ष देण्यासारखा आहे. त्यानंतर आयटम नावाचा एक रूल आहे, ज्या रूलमध्ये हे सगळे जे बॉक्स दिसत आहेत हे बॉक्स तिथे येणार आहेत. तर त्याचं मार्जिन, पॅडिंग, बॉर्डर हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे हाही मी आता क्लोज करतो. आता कॉन्सन्ट्रेट करा या पुढच्या कमेंटेड रूल्सकडे. तर हे जे रूल्स आहेत या रूल्सना आपण ऑन ऑफ करून चेंजेस कसे होतात ते बघणार आहोत. तर पहिल्यांदा मी हा जो रूल ऑन केला, तर फ्लेक्स बॉक्स आपण वर पण डिफाईन केला आहे, परत खाली का डिफाईन केला, तर मला फक्त दाखवायचं होतं की या फ्लेक्स बॉक्समधल्या एवढ्या दोनच प्रॉपर्टी किंवा किमान मी म्हणेन ही पहिली एकच प्रॉपर्टी ही पहिल्यांदा गरजेची आहे डिस्प्ले ब्लॉकच्या ऐवजी. बाय डिफॉल्ट डिस्प्ले ब्लॉकच असतं सगळं, आपल्याला ते फ्लेक्स करायचं आहे डिस्प्ले फ्लेक्स. जेव्हा मी हे करेन तर अशा प्रकारे फ्लेक्स प्रॉपर्टी ऍड केल्यानंतर ते बिहेव करतं आणि तुमचे जे डिव्ज आहेत किंवा जे आयटम्स आहेत ते इक्वल हाईटला आणि इक्वल डिस्टन्सवरती लेफ्ट साईडला अलाईन होतात. कारण लेफ्ट साईड ही बाय डिफॉल्ट वेब डिझाईनिंगमधली साईड आहे जिथे ऑब्जेक्ट्स अलाईन होत जातात. तर आता आपण डिस्प्ले फ्लेक्स बघितलं, फ्लेक्स रॅप म्हणजे काय ते आपण पुढे बघणार आहोत थोडं पुढे अजून, कारण त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त
म्हणजे थोडे अजून जास्त आयटम्स लागतात. तर आता आपण फ्लेक्स केल्यानंतर त्याला अलाइनमेंट हॉरिझॉन्टली कशी करायची ते आपण बघूयात. तर आता हे मी जस्टिफाय नावाचा क्लास तुम्ही बघितला तर इथे HTML मध्ये दिलेला आहे, ऑलरेडी दिलेला आहे, फ्लेक्स बॉक्स आणि जस्टिफाय. हा जस्टिफाय काय करतो ते बघूयात. जस्टिफाय तुम्ही जर टेक्स्ट एडिटर कुठला वापरला असेल तर तुमच्या लक्षात येईल की जस्टिफाय टेक्स्ट काय करतं, जेवढी तुमची टेक्स्टची जागा आहे त्या जागेमध्ये स्टार्ट टू एंड टेक्स्ट अलाईन करतं आणि उरलेले टेक्स्ट खाली जेवढी जागा आहे तेवढं बसवतं. सेम तेच करतं हे जस्टिफाय टेक्स्ट. मी आता जस्टिफाय हा क्लास अनकॉमेंट करतोय म्हणजे आपल्याला पाहता येईल ते काय करतं. ते बघितलं तर ह्याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू असते फ्लेक्स स्टार्ट, म्हणजे लेफ्टला चालायचं असतं, पण ही बाय डिफॉल्ट आहे म्हणून ते तिथे आपल्याला जेव्हा ते ऑन नव्हतं त्यावेळेला सुद्धा तिथेच दिसलं. ओके, आता आपण डिफॉल्ट व्हॅल्यूज टाकली म्हणून ते परत तिथेच दिसत आहे. पण अजून काय पॉसिबिलिटीज आहेत तर तुम्ही बघू शकता इथे फ्लेक्स एंड आहे जे आधी होतं, फ्लेक्स एंड या साईडला अजून झालेलं ते, किंवा सेंटर, स्पेस बिटवीन, हे सगळे आपण ट्राय करून बघूया. तर फ्लेक्स एंड बघितलंच आपण, नंतर बघूया आपण स्पेस इन बिटवीन कसं होतं. स्पेस बिटवीनने काय होतं की तुमचे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते ऑब्जेक्ट स्टार्ट टू एंड लावले जातात, स्ट्रेच केले जातात, आणि स्ट्रेच केल्यानंतर त्याच्यामध्ये इक्वल डिस्टन्स ठेवलं जातं जसं आत्ता हे दिसतंय. आणि जर आपण स्पेस अराऊंड केलं, स्पेस अराऊंड, तर आपले जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्या बाजूनी ही जागा सोडली जाते आणि त्यांच्यामध्येही इक्वल जागा सोडली जाते. हे बघा स्पेस अराऊंड हे असं चेंज होतं, आणि स्पेस बिटवीन म्हटलं की तुम्हाला थोडा फरक दिसेल. पूर्ण एजला चिकटायला गेले ते आणि मध्ये जागा कमी सुटले. तर हे झालं जस्टिफाय हॉरिझॉन्टल. आणि आणखीन एक याच्या प्रकारे तो म्हणजे सेंटर, जो महत्वाचा आहे. खूपदा नॅव्हिगेशन आपल्याला सेंटर लागतं, म्हणजे वेबसाईटचं जे नॅव्हिगेशन असतं ते आपल्याला सगळ्या बाजूने सेंट्रली अलाईन लागतं आणि त्याच्यात आयटम्ससुद्धा आपल्याकडे फिक्स्ड विड्थचे नसतात. मग त्या केसमध्ये आपण हे फ्लेक्स अलाईन सेंटर करून त्यांचा अलाइनमेंटचा विषय क्लोज करू शकतो. तर हे झालं जस्टिफाय. या डिफॉल्ट आणि पॉसिबल प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. इनिशियल आणि इनहेरिट. इनिशियल म्हणजे जी सुरुवातीला सेट केलेली आहे ती CSS मध्ये, आणि इनहेरिट म्हणजे ह्याची जी पॅरेंट प्रॉपर्टी आहे, पॅरेंट रूल आहे किंवा पॅरेंटचा जो रूल आहे त्याच्यात जर समजा काही डिफाईन केलेला असेल तर ते इथे कंटिन्यू करा, असा त्याचा दुसरा अर्थ आहे इनहेरिटचा. नेक्स्ट याच्यामध्ये इथे तुम्ही बघितलं तर हे डिस्प्ले फ्लेक्स झालेलं आहे, पण जे जास्तीचे आयटम्स आहेत ते नेक्स्ट लाईनवर गेलेले आहेत. तर ते नेक्स्ट लाईनवर का गेलेत त्याचं कारण हे फ्लेक्स रॅप आहे. टेक्स्ट रॅप नावाची प्रॉपर्टी जर तुम्ही कधी ऐकली असेल तर टेक्स्ट रॅपमध्ये काय होतं की एकदा टेक्स्टच्या विड्थ, म्हणजे टेक्स्टमध्ये ज्याच्यात आपण टेक्स्ट लिहितोय त्याची विड्थ संपली की पुढचं अक्षर खालच्या लाईनवर जातं. सेम त्याच प्रकारे फ्लेक्स रॅप इथं वापरलं गेलं. तर इथे जे फ्लेक्स ई पर्यंतच एक टेक्स्ट ब्लॉक खाली वर पर्यंत राहिले आणि त्यानंतर पुढचे जे आहेत ते खाली गेलेले. पण ह्याला आणखीनही काही आहेत पॅरामीटर्स. तर फ्लेक्स रॅप म्हणजे त्यानंतर एक नो रॅप आहे. नो रॅप काय करतं बघा, त्याच्या ज्या आयटम्सच्या ज्या विड्थ आहेत त्या विड्थ ते कॉम्प्रेस करतं आणि सगळे एका लाईनीत बसवून टाकतं. मग तुम्हाला काही गोष्टींमध्ये फ्लेक्स रॅप लागू शकतं, काही गोष्टींमध्ये फ्लेक्स नो रॅप लागू शकतं. तर या पद्धतीने तुम्ही ते वापरायचं आहे. आता हा फ्लेक्स रॅपने आपण एकदा पुढचा प्रकार जो आहे तो बघणार आहोत, कारण याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी, दोन एंड्स कसे अलाईन होतात ते बघायचंय आपल्याला. जसं आपण हॉरिझॉन्टल जस्टिफाय बघितलं तसं आता व्हर्टिकली आपण कसं सेट करायचं ते बघणार आहोत. त्याकरता हे आपल्याला हवं.
तर आता मी ह्याला अलाइन कंटेंट नावाचा क्लास दुसऱ्या सेक्शनला दिलेलाच आहे ऑलरेडी. एक मिनिट, हा इथे सेक्शन, हा दुसरा अलाइन कंटेंट. तर ह्याच्यामध्ये फ्लेक्स बॉक्स अलाइन कंटेंट नावाचा क्लास दिलेला आहे. ठीक आहे, तर आता या क्लासमध्ये काय आपण रूल सेट केलेत ते बघूया. तर इथे हा मी अनकॉमेंट करतो. आता ह्याच्यात बघितलं तुम्ही तर अलाइन कंटेंट सेंटर आहे बरोबर, पण ह्याला हाईट नाही आहे काही, त्यामुळे हे काय करत आहे पूर्ण आयटम्सचे हाईट वापरत असल्यामुळे एंड टू एंड त्यांनी सेट केलेलं आहे. आपण त्याला त्या आयटमला एक हाईट सेट करूया. ठीक आहे, आता तुम्ही जर बघितलं तर हे अलाइन सेंटर झालेलं आहे, म्हणजे व्हर्टिकली दोन्ही बाजूला जागा सोडली आणि सेंटरला, जसं हॉरिझॉन्टली सेंटर झालं तसं व्हर्टिकल सेंटर झालं. आता त्याचे आणखीनही वेगवेगळे टाईप्स आहेत. तर फर्स्ट बाय डिफॉल्ट येतो ते स्ट्रेच. ठीक आहे, स्ट्रेच काय करतं, तुमचा जो काही आयटम आहे त्या आयटमला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अलाइन करतं. पण ह्याच्यामध्ये या केसमध्ये त्यांनी रॅप केलेले असल्यामुळे ते नेक्स्ट लाईनला खाली बसवलंय. त्यानंतर आहे फ्लेक्स स्टार्ट. आता ह्या व्हर्टिकल याचा फ्लेक्स स्टार्ट कुठं असेल, वर, आणि एंड कुठं असेल, खाली. त्यामुळे फ्लेक्स एंड म्हणजे खाली सेट होईल सगळं. तर खाली सेट होताना सुद्धा ते जसंच्या तसं खाली येतं, ए पहिले खाली लागणार आणि मग त्याच्यावरती ई लागणार असं नाही येणार. ते जसंच्या तसं खाली अलाइन होतं. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या विंडोमध्ये फुटरला हवा आहे नॅव्हिगेशन, तर त्या फुटरला नॅव्हिगेशन देताना तुम्ही अलाइन अलाइनमेंट त्याची कंटेंटची फ्लेक्स एंड दिली तर ते खाली बसवता येतात, त्याच्या वर 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 बिल्ड होत जातो. किंवा स्पेस बिटवीन घेऊ आपण, तर स्पेस बिटवीननी काय होतं, एंड टू एंड दोन्ही कनेक्ट झाले आणि मध्ये जागा सोडली गेली. आता अजून इथे जर तिसरी रो असती तर त्यांनी जसं जस्टिफाय कंटेंटला केलं तसं त्यांनी त्याच्यात मध्ये मध्ये पण जागा सोडल्या असतात. आता आपल्याकडे दोनच रो आहेत, त्यामुळे व्हर्टिकली त्यांनी ती एका टोकाला दुसरी दुसऱ्या टोकाला अशी सेट केली. आता स्पेस बिटवीन बरोबर स्पेस अराउंड येतं. ह्या व्हेरिएबल प्रॉपर्टीज ज्या आहेत ना किंवा व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या सगळीकडे सेमच आहेत, फक्त त्याचं डिरेक्शन बदलते आणि त्यामुळे त्याची अलाइनमेंट आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. पण ह्याच गोष्टीमुळे थोडंसं कन्फ्युजन पण होतं की जस्टिफाय म्हणजे काय किंवा अलाइन म्हणजे काय. जस्टिफाय नेहमी लक्षात ठेवा हॉरिझॉन्टल येतं आणि अलाइन म्हणजे नेहमी व्हर्टिकल येतं. आता आपण स्पेस अराउंड केलंय, तुम्ही बघितलं तर वरती जागा सोडली आहे, खाली जागा सोडली आहे, आणि तेवढीच जागा म्हणजे जेवढी वर सोडली आहे तेवढीच खाली सोडली आहे आणि त्या दोन्हीची प्लस जागा मध्ये सोडली आहे. त्याचबरोबर इनिशियल आणि इनहेरिट हे दोन प्रॉपर्टीज आहेत. आपण इनिशियल लिहून बघू, वरती दिली नाही बघणार आहोत. अलाइन कंटेंट झालेला आहे, आता आपण बघूया अलाइन आयटम्स. अलाइन आयटम्स काय करतो, या नेक्स्ट कॉलम मध्ये आपण अलाइन आयटम्स चा क्लास ऑन करू. तो आधीच मी दिलेला आहे आणि त्या क्लासने आता इथे बघा सेंटर अलाइनमेंट झालेली आहे ऑलरेडी. फक्त आता अलाइन आयटम्स आणि अलाइन कंटेंट मध्ये फरक असा आहे, च्या दृष्टीने हे करतो आणि कंटेंट हे कंटेंटच्या दृष्टीने वापरायचे आहे. तर फ्लेक्स स्टार्ट करू आपण. अलाइन आयटम्स हे स्ट्रेट झालं, आता आपण अलाइन कंटेंट पण ऑन करूया आणि वरच्या डिओ मध्ये आणि खालच्या डिओ मध्ये काय फरक आहे ते बघूया. फ्लेक्स स्टार्ट, दोन्हीच्या फ्लेक्स स्टार्ट प्रॉपर्टीज आहेत. तुमच्या लक्षात येईल की अलाइन कंटेंट ज्या वेळेला फ्लेक्स स्टार्टनी अलाइन होतं त्यावेळेला त्यांच्या एकमेकांमध्ये गॅप्स नसतात किंवा काहीही
त्यात जागा सोडली जात नाही. आणि जर समजा तुमच्या लक्षात आलं असेल की अलाईन कंटेंट ज्या वेळेला अलाईन करतो त्यावेळेला त्याच्या कंटेंटमध्ये इतर ठिकाणी कुठली जागा सोडली जात नाही, तेच जर आपण अलाईन आयटम्स वापरलं तर त्याच्यामध्ये जागा सोडली जाते. आणि दुसरी गोष्ट ती बऱ्यापैकी मोठी जागा असते, त्यामुळं दोन्ही प्रॉपर्टी व्यवस्थित वापरायला हव्यात. आता आपण इथे फ्लेक्स एंड करून बघितलं तर तेच येणार आहे, सेम गॅप राहणार तसं. तर हे फ्लेक्स आयटम्स गॅप सुटून खाली आलेलं आहे, सेम वे ह्याच्यामध्ये गॅप नाही आहे. त्यानंतर आता हे सेंटर, सेंटर तर आपण तसंही बघितलेलं आहे पण परत एकदा बघू. अलाईन आयटम्स सेंटरला अलाईन केल्यानंतर सुद्धा मध्ये गॅप राहिलेली आहे आणि इकडे गॅप अजिबात नाही. आणि आता मेन अलाईन आयटम्समध्ये काही वेगळ्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ बेस लाईन आहे. तर बेस लाईन कशासाठी असते, तर हे आत्ता इक्वल कॉलम्स आहेत बरोबर, पण समजा आपल्याला काही वेगळ्या हाईट्सचे कॉलम मिळाले तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, तर ते कसे करायचं ते बघूयात आपण. समजा आपण ह्याला आयटम स्टाईल दिले हाईट 200x, त्यांनी सेव्ह झालं बघितलं तुम्ही. तर आता हे सेंट्रली अलाइंड आहे बरोबर, पण कुणाच्या सेंट्रली अलाइंड आहे, आयटम्सच्या, ठीक आहे. आणि समजा आपण आता इथे सीला क्लास, ह्याला क्लास देऊ याच ऑब्जेक्टला, फक्त अलाइन आयटम्समध्ये नाही अलाइन कंटेंटमध्ये स्टाईल तर बघा हे कसं अलाईन झालंय, सेंट्रली अलाईनच आहे ह्याला सुद्धा. आत्ता आपण यांना क्लास कुठला ठेवला आहे, अलाईन सेंटर, अलाईन कंटेंटला अलाईन सेंटर दिलंय, पण त्यांनी काय केलंय हाईटला ॲडजस्ट केलंय आणि हाईटच्या दृष्टीने त्यांनी अलाइनमेंट ॲडजस्ट केली. वेअर ॲज अलाईन आयटम्स काय करतं, आजूबाजूचे जे त्याचे साथी आहेत त्यांना सेंटरला अलाईन करतं आणि आयटम्स सेट करतं. बेस लाईन काय करतं की टेक्स्टच्या बेस लाईनला अलाईन करतात आयटम्स. आणि ते करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा यात थोडंसं मॉडिफिकेशन करावं लागेल. पहिल्यांदा हे आयटम्स आपल्याला अलाईन सेंटर करावं लागेल जेणेकरून त्याची कंपॅरिझन आपल्याला करता येईल. मी करतो आणि मग तुमच्या लक्षात येईल इथे काय बदल होत आहेत ते. तुम्ही याला पहिल्यांदा क्लास देणारे, प्रॉपर्टी देणारे अलाईन कंटेंट, जेणेकरून माझा जो कंटेंट आहे तो सेंटरला येईल. सेंटरला आला, आता आपल्याला कंपेअर करता येईल, पण कधी करता येईल, ज्या वेळेला आपली हाईट ऑड इव्हन असेल त्यावेळेला. तर मी मगाशी जे CSS स्टाईलशीटमध्ये स्टाईलशीट तिथे टाकून टेम्पररी हाईट चेंजेस केले होते, तर मी विचार केला की आपल्याला एक तिथे जर परमनंट क्लासेसच ॲड केले ऑड नावाचे तर आपल्याला ते चेक करायला सोपं जाईल. म्हणून मी काय करतोय, इथे जे तयार केलेले क्लासेस आहेत ते मी पेस्ट केले. तर आता या क्लासेसमुळे होतं काय की वेगवेगळे हाईट रँडमली मी असाईन करून टाकले. तर तुम्ही इथे HTMLमध्ये बघितलं तर मी ऑड नावाचे क्लास इथं इथं असे दिलेले आहेत. तर हे दिल्यामुळे त्यांच्या हाईट ॲडजस्ट झाल्यात, बाकी काही वेगळं झालेलं नाही. आता या हाईटमुळे तुम्ही जर बघितलं तर अक्षर वर खाली गेले. जर मी हे सेंटर काढून अलाईन आयटम्स बेस लाईन दिलं तर तुमच्या लक्षात येईल ते आता अक्षरांच्या बेस लाईनला अलाईन झालेलं आहे.
तर हाच बेसलाईनचा मूळ उद्देश आहे की तुम्हाला अक्षरांना अलाईन करता येतं. अशा प्रकारे फ्लेक्समधल्या जस्टिफाय कंटेंट, अलाईन कंटेंट आणि अलाईन आयटम्स असे तीन प्रॉपर्टीज आपण बघितल्या. नेक्स्ट भागामध्ये आपण अजूनही फ्लेक्सच्या काही ॲट्रिब्यूट्स आहेत ते बघणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. जर तुम्हाला नोटिफिकेशन्स हवी असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची अपडेट मिळेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.